तर चला हे बघा, हे असं सर्व आम्ही लावतो इकडे, अरेंज करून ठेवतो आम्ही आता. आणि सर्वात आधी सर्वांना नमस्ते. नमस्ते. इथे बघा, दिवाळीची शॉपिंग पण हे गिफ्ट करायची आहे सर्व शॉपिंग. हे सर्व जे आम्ही शॉपिंग केलेलं आहे ते आम्ही सर्व गिफ्ट करणार आहे, आणि असं अरेंज करून ठेवलेलं आहे व्यवस्थित. आता ना आता सांगतोच व्हिडिओमध्ये कोणाकोणासाठी, म्हणजे व्हिडिओ बघणारे आहेत ना ते अजून आपल्या समोरच्याला माहिती पडलं ना की आपल्याला गिफ्ट येत आहे, अजून एक्साइटमेंट होतं काय गिफ्ट आहे म्हणून आम्ही रॅप केलं. काय गिफ्ट आहे ते तुम्ही आम्हाला ओपन करून तुम्हाला दिल्यानंतर दाखवा. ठीक आहे, आता बघा हे सर्व ठेवलेलं आहे. सर्वात इम्पॉर्टंट, सर्वात आधी कोण असं कोण नाही बघा, इकडे सांगतो हे ताईसाठी आहे, इकडे आपल्याकडे जे काम करतात त्यांच्यासाठी आहे, आणि आपले बाकी रिलेटिव्ह आहेत ना त्यांच्यासाठी आहे. तर कोणाचे दाखवतो आता, इकडे बघा हे जवळ या, हे बघा एक, हे दोन आणि हे तीन. हे तिन्ही वस्तू ताईकडे जाणार आहे, म्हणजे ताईच्या फॅमिलीला जाणार आहे, हे पूर्ण ताईला जाणार आहे. ठीक आहे, आता त्यानंतर जरा अजून जवळ या, इथे बघा, इथे हे आम्ही देणार आहे जोईल काकीला. हे दोन वस्तू आम्ही देणार आहे आपल्याकडे नमिता काकी काम करतात ना, तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना आल्यावर विचारा गिफ्ट कुठे आहे, हक्काने विचारा. हे तुमचे दिवाळी गिफ्ट आहेत. साक्षी, हे साक्षीताई आपल्याकडे काम करतात ना त्यांना, आणि एक रुणालीताई काम करते तिच्यासाठी. तर इकडे बघा चारही जण काम करतात आहेत, तर त्यांच्यासाठी हे दाखवलं. आणि आता इथे बघा, हे ऍक्च्युली सर्व रिलेटिव्हजला आहेत. एक त्याच्यात आत्ते आहे, एक त्यांची मुलगी आहे, एक मावशी आहे, मावशी आहे, त्यांची मुलगी आहे, त्यांची मुलगी आहे, आत्ते आहे दुसरी, एक त्यांच्यासाठी पण काहीतरी काढलं होतं बरोबर ना, काय ना काय असं आम्ही काढतोय. त्यानंतर आता नावं लिहायला पाहिजे, पण तुम्हाला एक जनरल आयडिया दिली की कुठे आता देताना पण दाखवू ट्राय करू, पण ऑलरेडी आम्ही सर्व पॅक केलंय. हे पण रिझन होतं मुंबईला यायचं, एवढी सर्व तुम्ही शॉपिंग करून आला. हा, शॉपिंग अगोदर केली होती, रॅप पण व्यवस्थित केले, फक्त आता नावं लिहायचे राहिले, नाही तर मिक्स नाही करून सेपरेट सेपरेटली ठेवलेलं आहे. आणि हे आधी पहिले दाखवलं तुम्ही, एडजस्ट पेन आणले ते. हा, ते पण आणले, ते तर आपली होमशेची शॉपिंग झाली ना, आपले दिवाळी गिफ्ट आहे. आणि हे आता भरून ठेवू व्यवस्थित. असेच राहतो, पहिले नावं लिहायचे. आणि तुम्हाला जर आम्हाला काही गिफ्ट द्यायचं असेल दिवाळीचं, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत राहा आणि व्हिडिओला शेअर करत राहा, हेच आमच्यासाठी गिफ्ट आहे. आणि आमच्या उमशेला येत राहा. हा, उमशेला कधी रत्नागिरीला आला तर रिलॅक्स करण्यासाठी सर्वात जास्त, आणि चांगल्या चांगल्या घरगुती खाण्यासाठी होमस्टे मध्ये पण या, आणि तिकडे भेटून आपण बोलूया सुद्धा सर्व. छान वाटलं ना, आता हे ज्यांच्यासाठी गिफ्ट आहे ते जर व्हिडिओ बघत असेल ते एक्साइट होतील, अरे मला गिफ्ट आहे, मला गिफ्ट आहे, बघताय ना व्हिडिओ. चला, अगरबत्ती भांच्याकडे किती प्रकार आहे, मोजते किती आहेत. लक्ष्मी पूजन आहे ना त्यासाठी, म्हणजे तिकडे आता आपले गेस्ट येणार, मग परत मार्केटला जायला वेळ नाही मिळणार ना, म्हणून मला जेवढं होतं तेवढं मी इकडनं घेते सामान. बघा हे आपलं वॉशरूम साठी बरोबर, गोल्डन तुमच्या वॉशरूम साठी घेतोय. हा 6x6 आणि आपला मेन किचन किचन साठी 9x9. कंपनी अच्छा है ना, अरे यूनिक आपको वे बिंदा याद बन कर. और ये वाला कितना, 7.5x7.5, ये मीडियम नको ना, स्मॉल साइज एंड लार्ज साइज. 2 वर्षाची वॉरंटी पण आहे. आणि इकडे बघा पॅकिंग सुरू झाली, आणि प्रत्येक गिफ्ट वरती नाव लिहिलेले आहेत बघा, ताई ताई ताई, हे सर्व तीन ताई आणि आत्ते. व्यवस्थित भरायला पाहिजे हे सर्व, आणि छोटे छोटे सर्व काय नावं घ्यायचे आता पटापट भरतो, कारण आता नावं घेत बसलं तर गाड्या सुटायचे आमच्या, पण व्यवस्थित भरायला पाहिजे. हे आमचं गिफ्टची पिशवी झाली ही बरोबर, आणि हे बबी आतीला पण आहे, त्यांचं नाव नाही घेतलं होतं मी, तर सर्वांचं घेतलं आहे. आणि बाकी आजीला आणि बाकी सर्व जे खाण्याची वस्तू वाटतात ना ते घेऊया आपण. आणि त्यासोबतच इथे बघा हे फॅन्स पण घेतले ना आपण छोटे मोठे. हा छोटा आपल्या गोल्डन रूम साठी, बाथरूम मध्ये, बाथरूम मध्ये आणि आपल्या किचन मध्ये. आणि त्यासोबतच मी सांगितलं ना नळ तुटलेलं, तर आम्ही डी आय वाय केलं होतं, पण ते आता कसं सारखं डी आय वाय चालत नाही, तर आता आपल्याला फिक्स लावायला पाहिजे. आता डिफरन्स पण सांगतो, मुंबईला हा 550 पडला, रत्नागिरीला 800 पडला, म्हणजे फरक आहे सर्व गोष्टींमध्ये. आणि हा जर क्रॉफर्ड मार्केटवरून घेतला असता तर अजून 50 रुपीज कमी झाले असते, ते 450. आपले डेली ब्लॉग्स तर चालूच असतात, पण त्याआधी मी तुम्हाला इथे एका प्रोडक्टबद्दल सांगते.
जे आहे मामाअर्थ ग्लो सिरम फाउंडेशन. मामाअर्थ ग्लो सिरम फाउंडेशन हा एक युनिक लाईटवेट सिरम फॉर्म्युलेशन आहे, ज्यामुळे आपल्या स्किनला इन्स्टंट ग्लो मिळतं आणि आपल्या स्किनवर ते एक परफेक्ट कव्हरेज मेंटेन करतं, जे 12 तास आपल्या स्किनवर टिकतं. यात दोन मेन की इन्ग्रेडियंट आहे, विटॅमिन सी ज्यामुळे आपली स्किन ब्राईट होते, आणि सेकंड आहे टर्मरिक ज्यामुळे आपल्या स्किनला अँटीऑक्सिडंट प्रोटेक्शन मिळतं. मामाअर्थ ग्लो सिरम फाउंडेशन हे 9 शेड्समध्ये अवेलेबल आहे, जे सगळ्या इंडियन स्किन टोनला मॅच करेन. प्लस यात विटॅमिन सी आणि टर्मरिक गुडनेस असल्यामुळे हा एक परफेक्ट पॅक आहे स्किन ब्राइटनिंग प्रॉपर्टीजचा. हे मेड सेफ सर्टिफाईड आहे म्हणून याला आपण दररोज यूज करू शकतो. तर आता मी शॉपिंगसाठी चालली आहे, त्याआधी मी रेडी होते. तर इथे मी रेडी होते मामाअर्थच्या ग्लो सिरम फाउंडेशननी, आणि मी जो शेड यूज करते ना तो 1 नंबर आहे, आयव्हरी ग्लो. हे असं बॉटल पॅकिंगमध्ये आहे, आणि हे पंप करायचं आहे आपल्याला. हे बघा, हे थोडं अमाऊंट ऑफ फाउंडेशन मी पंप करून घेतले माझ्या हातावर, आणि आता ते मी माझ्या फेसमध्ये लावते. इथे बघा माझं फाउंडेशन लावून झालेलं आहे, आणि हा माझा आफ्टर लुक आहे, आणि हा माझा बिफोर. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण स्किनला हा जो पार्ट आहे एकदम इव्हन कव्हरेज मिळालं आहे फाउंडेशनचं, आणि एक इन्स्टंट ग्लो मिळालं आहे. हे बघा, आता तुम्हाला तर माहितीच आहे आपले सण सगळे जवळ येत आहेत, आणि तुम्हाला रेडी पण व्हायचं असेल, एकदम मस्त लुक हवा असेल. मला पण इथे आता एक चांगला लुक हवा आहे, कारण की मी आता चालली आहे एका पूजा अटेंड करायला. सो मी इथे यूज करते मामाअर्थचा ग्लो सिरम फाउंडेशन, नंबर आहे 8 नॅचरल ग्लो. इथे थोडं अमाऊंट ऑफ फाउंडेशन मी माझ्या हातावर घेतलं आहे, आणि आता मी तसंच बिफोर आफ्टर लुक तुम्हाला दाखवते की माझ्या फेसवर ते कसं दिसतं आहे. आणि हे माहिती आहे का क्लिनिकली टेस्टेड आहे, सो दॅट आपल्या प्रत्येक इंडियन स्किन टोनला हे मॅच करणार, आणि आपल्या स्किनवर हे फाउंडेशन ना 12 तासपर्यंत राहतं. तर इथे बघा माझा आता बिफोर आणि आफ्टर लुक आहे, तुम्ही बघू शकता किती डिफरन्स दिसतोय दोन्ही फेस साईडमध्ये. सो आता मी पार्टीसाठी रेडी होते. मी इथे वापरते मामाअर्थचा ग्लो सिरम फाउंडेशन, जसा नंबर आहे 3 न्यूड ग्लो. ॲज इट इज आपल्याला पंप करायचं आहे. आता मी माझ्या फेसवर एक साईडला लावून घेते आणि तुम्हाला बिफोर आफ्टर लुक दाखवते. इथे बघा माझा बिफोर आणि आफ्टर लुक. आणि यात मला बोलायचं होतं की ह्याच्यामध्ये टर्मरिक आहे आणि विटॅमिन सी आहे, ज्यामुळे आपली स्किन ब्राईट होते आणि आपल्याला अँटीऑक्सिडंट बेनिफिट्स मिळतात. आता मी इथे लग्न कार्यासाठी रेडी होते. सो मी यूज करते मामाअर्थचा ग्लो सिरम फाउंडेशन, नंबर आहे 2 क्रीम ग्लो. म्हणजे 1 साईड फेसला हे पूर्णपणे लावून घेते. तर इथे बघा माझा बिफोर आणि आफ्टर लुक, आणि हे डर्मोटॉलॉजिकली टेस्टेड आहे, प्लस हे मेड सेफ सर्टिफाईड आहे, सो आपण ह्याला दररोज यूज करू शकतो. आता मी तुम्हाला फाउंडेशनचे सगळे स्वॅश टेस्ट करून दाखवते. पहिलं फाउंडेशन आहे आयव्हरी ग्लो, सेकंड फाउंडेशन आहे क्रीम ग्लो, थर्ड फाउंडेशन आहे न्यूड ग्लो, फोर्थ फाउंडेशन आहे सँड ग्लो, फिफ्थ फाउंडेशन आहे बीच ग्लो, सिक्स्थ फाउंडेशन आहे अल्मंड ग्लो, सेवन्थ शेड आहे टॉफी ग्लो, 8th शेड आहे नॅचरल ग्लो, 9th शेड आहे वॉर्म ग्लो. तर आता इथे बघा तुम्ही हे 9 च्या 9 शेड्स बघू शकता. मला मामाअर्थचे प्रोडक्ट आवडतातच, कारण जेव्हा पण आपण प्रोडक्ट ऑर्डर करतो ते लिंक करतं एका वेबसाईटनी, जसं इनिशिएटिव्ह आहे 2025 पर्यंत 1 मिलियन ट्री प्लॅन करणं. मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नायकावरती अवेलेबल आहे, प्लस तुमच्या त्या नियरबाय स्टोअरवरती सुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्हाला तुमच्या नियरबाय स्टोअरमध्ये अवेलेबल दिसेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या प्रोडक्टचा कूपन कोड आहे SK2023, जो यूज करून तुम्ही फ्लॅट 20% डिस्काउंट घेऊ शकता मामाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲप्लिकेशनवरती. डिस्क्रिप्शनमध्ये सगळे लिंक्स आहे, तर तुम्ही जाऊन चेक करा. तुम्हाला मी प्रोडक्टची तर माहिती दिली, आता मी इथे बघा पॅकिंग करते. आम्ही गावी चाललो आहे ना, त्यासाठी अशी हाफ पॅकिंग झाली आहे. आता अजून पण हे थोडं सामान राहिले, आता आईला पण विचारते अजून काय सामान आईला भरायचं का. आई, तुमचं काय सामान ठेवायचं का अजून? हा, या 2 बॅग झाले. ही माझी एक बॅग, गिफ्टची एक बॅग असेल, आणि प्लस हे पण ठेवायचे. तर मला वाटतं ना की मी ह्याच्यात घेते आता ती, कारण की हे दोन्ही बॅग फुल झाले. आता मी ही बॅग घेते. तुम्हाला काय ठेवायचं? फळ कशा ठेवायची? ही काय ओटी भरायला नाही काय कोणाची? काय फळ, उरलेली फळ काय काय दुसरी एक बॅग दुसरी. हे पण आहे ना सगळं. बॅग जास्त घेऊ नका, एका बॅगातच सर्व भरून ठेवा. म्हणजे कसं राहतील ना फटी. कशात कशात कपेत राहतील. काय गेलं येताना? तर तुम्ही कायच नाही आणलं होतं. काहीच आणलं नव्हतं, फक्त एकच येलो बॅग होती. मी इकडून काय काय नेता तुम्ही सर्व? गावी गेलं की म्हणजे असं तस. गावाला काय आणायला नसतं. आता हे जर टाकलं तर झालं. तर आता तुम्ही फक्त बॅग काउंट करत बसा किती बॅग लागणार आहेत. ते जी ट्रेन बुक केली आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो.
म्हणजे समजा या ट्रेन बद्दल कोणाला माहिती असेल तर कोणाला नाही माहिती असेल. आता ही ट्रेन नंबर सांगतो 11099 LTT मडगाव एक्सप्रेस, म्हणजे आपली कुर्ला किंवा LTT आपण म्हणतो ना तिकडून ती मडगाव पर्यंत जाते आणि ही रात्रीची ट्रेन आहे. आणि वार कोणते असतात याला? मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, म्हणजे ट्यूजडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे या चार वारीच ही गाडी सुटली जाते. तर LTT मग ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, थिवीम, करमली आणि मडगाव हे स्टेशन्सवरती थांबते. आता आम्ही ह्याच्यात बुक केले आहे 3A क्लास, ह्याच्यात सर्व SL आहे, 3A, 2A आहे, 1A आहे. आणि आम्हाला ही तिकीट सांगतो, 3 तिकीट्स आम्हाला कितीला पडली हे सर्व माहिती असेल तर कसं तुम्ही सुद्धा ट्रॅव्हल करू शकता. कारण कोकण कन्या, तुतारी एक्सप्रेस हे सर्वांना माहिती असते कोकणात जाणारे, पण त्यानंतर सुद्धा नवीन नवीन गाड्या किंवा गाड्या आहेत. आता ह्याच्यानंतर डायरेक्ट मग सकाळी आपली मडगाव ही ट्रेन आहे, कोणती जनशताब्दी ट्रेन आहे, मग वंदे भारत, पण ही लास्ट ट्रेन आहे सुटणारी रात्रीची. तर 11099 LTT मडगाव एक्सप्रेस ह्याच्या 3 तिकीट आम्ही काढले आहेत, 3 ACचे 3 तिकीट्स काढले आहेत. आणि मला हे पडले 2162 रुपीजला. आणि ही गाडी LTT पासून आपली आत्ता 12:45 जी सुटेल LTT पासून ती रत्नागिरीला सकाळी 6 पोहोचेल. ही इन्फॉर्मेशन होती आपली ट्रेनची. चला हँड वॉश करून घेतो. आणि जेव्हा पॅकिंग असते ना पॅकिंग, मी एका साईडला गपचूप बसून ना ऐकत असो की हे पॅक करूया, ते पॅक करूया. मग मला प्रश्न काय तुम्ही माहितीये का, तुम्ही पॅक करता पण उचलायचं शेवटी 80% लगेच मलाच आहे. काय पण मी पण उचलते ओमकार. मी ते काय बोललो, 80% 20% आता काय झालं मेन कुठे लगेच प्रॉब्लेम असतो माहितीये का, स्टेअरकेस वरून वरती आणि खाली आणायला. तेव्हा मग काजलला नाही देत मी, पण मीच घेतो. जाऊ दे त्याला, एक बाजूला सोडा. आता वाजलेत रात्रीचे 9:30. गाडी आहे आमची 12:45 LTTला, म्हणजे आम्ही इकडून 11:30 निघणार. आता त्या गाडी आता परत त्या गाडीत काय जेवायचं बिवायचं दाखवणार, कारण मांडवीमध्ये का दाखवलं, कारण ती स्पेशल ट्रेन होती फूड क्वीन. आता आपलं घरच्या फूड क्वीन मध्ये काय बनलंय ते तुम्हाला दाखवतो बघा. आता हे सुरुवातीला मी मम्मीला वाढतोय. इथे बघा भात, आज आहे स्पेशल वालाची भाजी, बिरड्याची भाजी पण म्हणतो आपण. इथे गरम आहे, मी तुम्हाला सांगतो. इथे बघा आहे बटाट्याची भाजी, गुढी भाजी, त्यासोबतच वरण आणि बाकी काय एवढंच आहे. तर आज आमच्याकडे जेवायला हे आहे. आता मी जेवणार 9:30, ऑलमोस्ट 10:30 वाजतील. थोडंसं रेस्ट करणार, पॅकिंग पण ऑलमोस्ट झालेली आहे. आणि 11:30 रिक्षामध्ये निघणार. तर आता जेवण निघतोय, म्हणजे गाडीमध्ये तुम्हाला काहीही व्लॉग दिसणार नाही, जाऊन झोपणार. आणि सकाळी ती गाडी 6 रत्नागिरीला पोहोचते. पण एक तुम्हाला एक सांगतो, जर तुम्ही कोकणात प्रवास नाही केला किंवा फर्स्ट टाइम प्रवास करता, रत्नागिरीला ज्या गाड्या जातात किंवा कोकणात ज्या गाड्या जातात ते ऑन टाइम पोहोचले तर तुम्ही खूप लकी आहात असं समजा. पण तीच गाडी जर 1-2 तास 3 तास लेट आहे ना तर ते नॉर्मल आहे कोकणात. आणि ही जी ट्रेन आम्ही पकडली आहे ही रात्रीची लास्ट ट्रेन तुम्ही बोलू शकता रत्नागिरीला जायला किंवा मडगावला जायला. त्यानंतर डायरेक्ट जनशताब्दी सुरू होते, ती सकाळी 5:00 CST पासून सुटते. आणि त्यानंतर वंदे भारत आणि XYZ सर्व सुरू होतं. तर पहिली तुम्ही म्हणजे ही लास्ट ट्रेन आहे ही तुम्हाला मी एक माहिती दिली, तुम्ही पण पकडू शकता. तर आता वाढायला घेतो पटापट. तुम्ही येता का बिरड्याची भाजी खायला आमच्याकडे? मम्मीला सर्वात जास्त बिरड्याची भाजी आवडते, टोमॅटोचं सार आवडतो, कुलदाचा पिठलं आवडतं ना खाऊ दे, कुलदाचा पिठलं आवडतं. मस्त भात गरम गरम. ऍक्च्युली मम्मीने ना नाचणीच्या भाकऱ्या म्हणजे वेगवेगळ्या भाकऱ्या खाल्ल्या पाहिजे, असं भात बीत कमी खाल्लं पाहिजे. पण नाही भात खाल्लं नाही खाल्लं ना तर लहान मुलासारखी करते, मला भात पाहिजे. मला आणि तुमच्या बोलण्याच्या नादात बघा मी काय केलंय, मी इकडे उलट वाढलेलं आहे. डाळ इकडे ठेवली माझी भाजी इकडे वाढली पाहिजे होती. होत इट हॅपन्स. बस मम्मी नाही जेवणार एवढं. चला तुम्ही पण या आमच्या बरोबर जेवायला. आणि काय बोलू, चला भाऊ दे मला बॅग उचलायचे कट्टा आला मला आता. चला इथे बघा ही गिफ्टची बॅग. मम्मी तुला कोणती जमते ती घे, ही हलकी बघ गिफ्टची बॅग, ती घे तुला. हा काजल ही घे, बंद करायला लाव तुझ्या पाठी. चला माझी बॅग मला शिवायलाच नाही मिळाली, माझी बॅग तुटली इकडे, आता शिवायला टाकावं लागेल. चला ही बॅग मी हॅवी हॅवी कोणती ही बॅग आहे, जड नाहीये. चला डायरेक्ट रिक्षा खाली आहे, आता रिक्षा मध्ये बसूया. चला चला ये नाही घेताय
लॅपटॉपच्या बॅग मध्ये जाईल काय भाजीला बरं आहे ना आपल्याला चला चला आता किती वाजले 11:30 वाजले ना दिलो बाय बाय दिलो बाय बाय दिलो बाय बाय टाटा बाय दिलू बोलते ते येतात आणि जातात बॅग मोजा ही रेड बॅग एक आहे येलो बॅग एक आहे ही एक आहे तीन बॅग आणि काजलच्या पाठी एक आहे आणि तुझ्या पाठी माझ्या एक पाठी लॅपटॉपची बॅग चार बॅग लोकमान्य टिळक टर्मिनस त्या घड्याला मध्ये टाइम किती वाजले बघ 12:05 बॅग बरोबर आले ना आणि लेफ्ट साइडला बघ गाडी आली आपली साडे 12 ला गाडी लागली बरोबर प्लॅटफॉर्म नंबर 4 ला बरोबर 1:00 आपली गाडी सुटली एलटीटी पासून चला 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 अरे अरे चला 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 आतमध्ये बघा मम्मीला काय दिलं होतं काना दिलं होतं घालायला काढलं मध्ये हा गाडी बघा 6 यायची कितीला आली 7 आली गाडी रत्नागिरीला पण एकदम व्यवस्थित पोहोचली ही पण गाडी बरोबर आहे रात्री झोपेत झोपेत आपण येऊ शकतो फक्त रत्नागिरी आल्यावर कोणतरी उठवायला पाहिजे नाही तर माणूस झोपून पुढे जाईल जरा बघा आम्ही व्यवस्थित एकदम पोहोचलो सकाळचं 7:15-7:30 वातावरण तुम्ही बाहेर बघा टेम्परेचर आता कसं थंड वाटतंय लो टेम्परेचर वाटतंय ना आता चला आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो पण एंड करायच्या अगोदर आपले जे सर्वात जास्त वेटिंगवर असतात बुबू चला या खायला या चला रेडी तुम्ही तिघ भालू चला इकडे आमच्या बुबूंचा सकाळचा नाश्ता झाला आणि आजचा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया आणि आजच्या ब्लॉगलाही तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बुबू बाय बाय बालू बाय बालू बिझी आहे कालू बिझी आहे बाय बाय